नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या. विरोधी पक्षनेत्यांनी ते कधीच भाजपमध्ये येणार नाहीत एवढं जरी जाहीर केलं तरी ही कोणाची निवडणूक पहिली आणि कोणाची शेवटची हे लोकांच्या लक्षात येईल. ही त्यांची काँग्रेसची शेवटची निवडणूक असू शकते आता असं वातावरण आहे. यापूर्वीची त्यांचीच पक्ष नेतृत्वाबद्दलची विधाने बघितली पाहिजे. केवळ हास्यास्पद विधान करण्यात काही अर्थ नाही अशी चपराक भाजपचे ज्येष्ठ नेते वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना लगावली. मुनगंटीवार म्हणालेत, वडेट्टीवार अशी विधाने करून ते काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करतात, मात्र हा त्यांचा गैरसमज आहे. सध्याच्या वातावरणात शरद पवार यांच्या बाबतीत बोलायचं झाल्यास संभ्रम निर्माण करतील एवढाच त्यांच्याकडे वेळ आहे. देशासमोर असलेले प्रश्न आणि देशासमोरच्या समस्या या संदर्भात भाष्य करण्याऐवजी सध्या त्यांची जी पारंपरिक राजकीय भाषणबाजी सुरू आहे त्याकडे दुर्लक्ष करणं हेच उत्तम आहे. दरम्यान नागपूर विद्यापीठात भाजप संघ इतिहास अभ्यासक्रमात समाविष्ट होण्याविषयी छेडलं असता ते म्हणालेत, केवळ भाजप कसा अभ्यासक्रमात असेल, इतिहासामध्ये आपण स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतरचा कालखंड शिकवतो, त्यामुळे पंडित नेहरू देखील शिकवले जातील आणि नरेंद्र मोदीही शिकवले जातील. राजकीय पक्षाचा इतिहास शिकवायचा असेल तर त्याच्यामध्ये काँग्रेस, समाजवादी आणि भाजपच्या सर्व राजकीय पक्षांचा इतिहास शिकवला जाईल. विरोधी पक्ष नेत्यांनी कधीच भाजपमध्ये येऊ नये एवढं जरी जाहीर केलं तरी कोणाची निवडणूक पहिली कोणाची निवडणूक शेवटची हे लोकांच्या लक्षात येईल. काँग्रेसची ही शेवटची निवडणूक असू शकेल या वातावरणात ते आहे आणि हास्यास्पद विधानं करण्यामध्ये काहीही तात्पर्य नाही. अशी विधानं करून कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देता येईल हा 21व्या शतकातला सर्वात मोठा गैरसमज. आता ते संभ्रम निर्माण करतील एवढंच आता वातावरण करण्यासाठी त्यांना वेळ आहे. त्यांना देशाचे प्रश्न, देशाच्या समस्या या संदर्भामध्ये भाष्य करण्याच्या ऐवजी आता हा जो काही त्यांचा पारंपरिक राजकीय भाषणबाजी सुरू आहे त्याकडे दुर्लक्ष करणं हेच आता उत्तम आहे. माहीत नाही भाजपा विषय कधी शिकवल्या जाऊ शकत नाही. हा पण इतिहासामध्ये जेव्हा आपण स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतरचा कालखंड तेव्हा मग पंडित नेहरूही शिकवले जातील आणि आपले मोदीजीही शिकवले जातील. एखाद्या वेळी राजकीय पक्षाचा इतिहास शिकवायचा असेल तर फक्त भारतीय जनता पार्टी शिकवली जाऊ शकत नाही, मग त्यामध्ये काँग्रेसही शिकवलं जाईल, समाजवादी पार्टीही शिकवलं जाईल, देशाचा एकूणच राजकीय इतिहास शिकवला जाईल, फक्त भाजप कसं शिकवलं. तर हे होतं आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटूयात पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार. सत्याहत्तर वर्षापासून आयुर्वेद सेवेत असलेली शिवशंकर आयुर्वेदिक एजन्सी अनुभवी वैद्य डॉक्टरांद्वारे जटिल हिरण रोगांवर विशेषतः आयुर्वेदिक उपचार उपलब्ध आहे. सर्व नावाजलेल्या कंपन्यांची औषधं आणि सर्व प्रकारची जडीबुटी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठीही अनेक प्रकारची औषधं मिळवण्याचे एकमेव विश्वसनीय स्थान. आमच्या इथे सगळ्या प्रतिष्ठित कंपन्यांचे औषधी उपलब्ध आहे, मग वाट कोणाची बघताय? आत्ताच भेट द्या शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक. आमचा पत्ता आहे योग कॉम्प्लेक्स डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटलच्या समोर महाजन मार्केट जवळ टेम्पल बाजार.